नमस्कार, मी स्नेहल कोपरकर। आज मी तुम्हाला रोजच्या स्वयंपाकात लागणारा असा महत्त्वाचा पदार्थ दाखवणार आहे, आणि तो म्हणजे गोडा मसाला, ज्याच्याशिवाय आमटी भाजी मसालेभात खिचडी यांना चवच येत नाही। तर बघूया आपण तो कसा बनवतात। त्याला लागणाऱ्या गोष्टी मी आता तुम्हाला प्रथम दाखवणार आहे। घरी आपण साधारण 1 किलोचं करतो, पण मी आपल्याला 2 महिन्यासाठी साधारण पुरेल असा मसाला होण्यासाठी थोडंसं साहित्य सांगणार आहे। धने 2 वाट्या, जिरे 1/2 वाटी, तीळ 1/2 वाटी, खोबरं 1/2 वाटी, तमालपत्राची 7-8 पानं, दगडफूल 1/2 वाटी, शहाजिरं मोठा 1 चमचा, लवंग मोठा 1 चमचा आणि दालचिनीचे 2 मोठ्या कांड्या, हे तेल। या सगळ्या गोष्टी आपण बाजारातून आणल्यानंतर प्रथम त्या नीट स्वच्छ करायच्या, कशात काड्या असतात। आता या दगडफुलामध्ये काडी असू शकते, ही पाहिजे आहे। नंतर मागे लागणारा एखादा पत्ता असू शकतो। तर हे सगळं स्वच्छ करून मगच ते वापरायला घ्यायचं। प्रथम आपण ह्या सगळ्या गोष्टी भाजून घेणार आहे। हे मी सगळं निवडून वगैरे घेतलेलं आहे। आता मी प्रथम ह्याच्यामध्ये कोरडे जिन्नस आधी भाजणार आहे। आता आपण प्रथम धने भाजून घेऊया। धने भाजताना तेल वगैरे घालायची काही गरज नाही, कोरडेच भाजायचे। आपण हा गोडा मसाला जो करतोय तो गोडा का म्हणतो, कारण आपण त्याच्यात तिखट घालत नाही, किंवा घातलं तरी अगदी मामूली एखादा चमचा असं थोडंसंच घालतो। कारण एरवी दुसऱ्या मसाल्यामध्ये भरपूर मिरच्या वगैरे घालून मग तो मसाला तयार करतात। त्यामुळे हा गोडा मसाला आहे, जो जास्त करून जे कमी तिखट खाणारे लोक आहेत तर ते जास्त वापरतात। तो म्हणजे वांग्याची भाजी, चिंचगुळाची आमटी असेल, गवारीची भाजी असेल, त्याला हा मसाला वापरतात। ज्याला तिखट आवडतं ते झाल्यानंतर मनाने त्याच्यात तिखट घालू शकतात। फक्त याच्यात कांदा लसूण नाही आहे, त्यामुळे हा मसाला आपण सणावाराला वापरतो। मुद्द्याम गौरी गणपती किंवा श्रावणी सोमवार, कांदा लसूण नाही आहे, त्यामुळे आपल्याला हा अतिशय आवडतो। हा मसालासुद्धा फार पूर्वापार चालत आलेला आहे, म्हणजे हे साधारण माझ्या आईकडनं मी शिकले, त्यामुळे खूप जुना पद्धतीच्यापासून ही चालत आलेली चालीरीत आहे। थोडं थोडं धने वाजायला लागले, पण अजून वेळ आहे। थोडा वासही यायला लागला आहे मंद। हे पहा, आता वासतायत। मंदाचेवर लाल होईपर्यंत भाजत राहायचे। आता अजून थोडेसे रंग बदलला आहे त्याचा, बघा। हे पहा, मसाला हा साधारण आपण पावसाळा संपल्यानंतर करायचा, नाहीतर तो मऊ पडतो। चटचट वाजते आता, होत आले धने। आता आपण हे थोडं बारीक करूया। झालेले धने आपण आता हे या पातेल्यात ओतूया। आता धने झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत, आणि दोन्ही जिरे एकत्र केली तरी चालतात। हे शहाजिरं आहे आणि हे साधं जिरं आहे। हे साधारण कोरडे जिन्नस आहेत, जे तेलावर नाही भाजले तरी चालतात। नंतरच्या दालचिनी लवंगला आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि ते वेगळं ठेवणार आहोत। धन्यामध्ये जिरं एकत्र केलं तरी चालतं आहे, कारण हे सगळेच कोरडे भाजलेत। आपण वास यायला लागला आहे आता। साधारण मसाला झाला की मला आठवतं आहे, आम्ही लहानपणी ताजा ताजा मसाला, तेल आणि पोळी असं आम्हाला आई द्यायची खायला। वास घरभर आणि शेजारच्या घरी पण येतं, वास काकू मसाला केला का। हे काही आठवणी असतात लहानपणच्या। जिऱ्याचं होत आलेलं आहे, थोडा लालसर रंग आला आहे। चांगले भाजले तर छान बारीक दळलं जातं, नाहीतर मग वारंवार चाळून घ्यायचं, पुन्हा भाजायचं, पुन्हा असं करावं लागतं। त्यामुळे चांगलंच भाजायचं, ते खडखडीत वाजायला पाहिजे। आता आवाज यायला आहे मोकळा, होत आला आहे। आता थोडासा रंगही बदलला आहे। आता झालं आहे, आपण आता काढूया। आता पुढचे हे बाकीचे जिन्नस आहेत,
ते थोड्याशा तेलावर घ्यावे लागतील। आपण लवंग आणि दालचिनी थोड्याशा तेलात टाकूया। हे मी तेल घेतले साधारण एक थोडंसं एक अर्धा चमचा तेल लागेल। त्याच्यामध्ये आपण दालचिनी टाकूया, लवंगही टाकूया, एकत्र दोन चमचे आहे। फटफट फुटायला लागतात लवंग, जरा काळजीपूर्वक करावं लागेल। लवंग आपण ह्याच्यात काढून घेऊ वेगळ्या, तेलकट झालेलं त्यामुळे ते मिक्सरवर काढायला थोडं अवघड जाईल। होत आले आहेत, दालचिनी पण झाली आहे। आता यातच आपण दगडफूल आणि तमालपत्र असं घालूया। प्रथम तमालपत्र घालूया, त्यातच दगडफूल घालूया। हे दोन्ही एकत्र भाजलं तरी चालतं। तमालपत्राचा वास यायला लागलं दगडफूल तमालपत्र। आता आपले तीळ, खोबरं, हे थोडंसं तेल सुटणारे दोन्ही गोष्टी आहेत, त्याही स्वतंत्रच आपल्याला ठेवायचे आहेत। नाही तर मिक्सर तेलकट होतो। हां, दगडफूल होत आलं आहे, पण तमालपत्र थोडं अजून व्हायला हवं आहे। होत आलेलं आहे, आहे लाल झालं आहे। तीळसुद्धा धुवून वाळवून स्वच्छ करून घेतलेले आहेत। हे सगळं भाजल्यामुळे छान वर्षभर राहतं। आता थोडे ते चटचटायला लागले, छान वास यायला लागला। आता तांबूस असा त्याला रंग आला आहे। खोबरं किसलं तर जास्त चांगलं होईल, पटकन होतं, ह्याला थोडा वेळ लागेल। हे भाजलं की धणे गार झाले का बघायचे, मगच ते मिक्सरवर काढायचं। धणे जिरे एकत्र येते, दळून आणून आत टाकणार आहे ते। आता हे वेगवेगळं वाटून आपण आता ते एकत्र करूया। आता हे एकत्र झाल्यानंतर ह्याच्यातच थोडं हळद, मीठ आणि तिखट असं थोडं थोडं घालायचं आहे। थोडं तिखट घालतो आहे आपण, फार खात नाही म्हणून, आणि हळदही थोडीशी, थोडा हिंगही आणि थोडासा हिंग आणि थोडं मीठ घालायचं त्याच्यात, म्हणजे ते टिकतं। हिंग थोडा घातलाय, जास्त नाही घातलाय। असा मसाला आपला तयार झाला आहे। आपण आता चाळणार आहोत, म्हणजे मग जर काही जाड राहिलं असेल परत एकदा आपण मिक्सरमधून काढतो। हे चाळताना जो भाग बारीक झाला नाही आहे तो चाळणीवर राहिला आहे, तो आपण पुन्हा मिक्सरमधून काढूया। आणि हा पहा, आपला छानपैकी मसाला तयार झालेला आहे। तो किती छान आहे बघा, आता फाईन झाला आहे पहा। तर आपण पूर्ण आता करूया तो। हा 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 हा, फार सुंदर वास येतो आहे। आपण घेतलेल्या साहित्यातून हा पहा एवढा मसाला तयार झाला। हा साधारण 2 ते 3 महिने, म्हणजे आपला पावसाळा निघेल असा हा मसाला तयार झाला आहे। नक्की करून पहा आणि सबस्क्राईब करा।